आजचा अंपेतला दुसरा दिवस. आपण जात आहोत पुष्कर, म्हणजे 12 वर्षातनं एकदा काहीतरी तर पुष्कर सण असतो जसं आपल्या इकडे तो मेळा असतो. बाहेरच्या गाड्या अलाउड नाही आहेत म्हणून इथे लोकल रिक्षाने आम्ही जातो. हे पडा कसं इधर भी जाके ना. पक्ष मंदिराचा आहे गोपूर. या मंदिराच्या बाजूला जी ही बाजारपेठ दिसते, त्या बाजारपेठमध्ये पूर्वीच्या काळी हिरे मानके यांचा बाजार असायचा. काय एवढी केळ कशाला? आतमध्ये हत्त्याच्या हत्तीला केळ चारासाठी एवढी केळ घेणार हत्तीला. शूटिंग आणि व्हिडिओ साठी तुम्हाला इथं 50 रुपये चार्जेस आहेत. हत्तीने आता सगळी केळ खाल्लेली आहेत. हे एक गड केळ दिला आपल्या जनावराच्या मुखात गेलेलं बरं. विरूपाक्ष मंदिरामध्ये हा एक वेगळा सेपरेट भाग आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला दाखवतो, बाहेर जे आपण गोपूर बघितलं होतं त्या गोपूरची या इथल्या या होलमधून इथे अशी उलटी सावली दिसते. ही सावली उलटी दिसते असं सायन्स त्यांनी करून ठेवलेलं आहे. इथून हा प्रकाश आत येतो त्या भिंतीवर ही उलटी सावली दिसते. मंदिराच्या आवारात अशी वानरसेना खूप आहे. त्या हातात काही वस्तू असेल तर त्यांना वाटतं त्यात काहीतरी खायला आहे, त्यामुळे ते काढून घेतात. त्या लेडीजची ते पिशवी काढून घेतली त्यांनी, त्याच्यामध्ये मास्क वगैरे होते तर ते मास्क त्याला वाटलं काहीतरी खायचंच आहे.
सध्या इथे पुष्कर सुरू आहे. पुष्कर 11 दिवसाचा त्यांचा सण असतो. तो 12 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे इथं बऱ्याच ठिकाणी पणत्या वगैरे लावलेल्या आहेत. मला वाटतं इथं गर्दी असणार आहे. आज संपली होती. हा तो गोपूर अशी तुम्हाला जो दाखवला, त्या गोपूरची सावली आहे ती तिकडे उलटी पडते. विरूपक्ष मंदिरातील शिवलिंगाच्या मूर्तीचं आता खूप चांगलं दर्शन झालं. सकाळ सकाळपारी त्या सूर्याच्या साक्षीने एकदम दर्शन चांगलं झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आता पुढील ठिकाण बघण्यासाठी निघतो. मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यातलं शूटिंग करण्यास परवानगी नाही, त्यामुळं आम्ही फक्त बाहेरचंच तुम्हाला मंदिर दाखवलं आहे. मंदिरातली मूर्ती सुंदर आहे आणि मला पण वाटतं की गाभाऱ्यातलं शूटिंग करू शकतो, कारण त्याशिवाय त्या मंदिरापर्यंत येणार कोण. त्यामुळं मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या. आणि हंपी एक दिवसात कम्प्लीट नाही होत. कम्प्लीट मला वाटतं जवळजवळ 3000 मंदिरं आहेत. त्यातली मोस्टली मंदिरं तर तुम्ही नक्की फिरा.